नमस्ते, एविनान मराठीमध्ये आपलं स्वागत आहे साहेब. सर्वप्रथम महाविकास आघाडीचे सगळे नेते, जे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आदरणीय बंटी पाटील साहेब, शिराळ्याचे सन्माननीय आमदार मनसिंगराव भाऊ नाईक साहेब, या सगळ्या मंडळींनी एकमतानं माझ्या नावाची निवड केली. मला ही मोठी संधी उपलब्ध करून दिली, तर त्याच्यावर त्यांचा मी आभार आहे. आपला चेहरा हा सगळ्यांसाठी तसा एकदम उत्सुकतेच आहे, कारण आपण एकदम पहिल्यापासून राजकारण सक्रिय आहात, पण कुठेतरी थोडीशी उशिरा आपली निवड झाली असं वाटतंय. नाही, तसं काही वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत आणि त्याच्यासोबत आणि इतर घटक पक्षांची चर्चा सुरू होती. आपल्याला आव्हान कशा पद्धतीने असणार, प्रचार यंत्रणेची आव्हान असतील ते कशा पद्धतीने असणार आपल्याला? नाही, आता प्रचाराचे आव्हान म्हणजे तसं काहीच नाही, कारण मतदारसंघ जरी मोठा असला तरी 6 विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीची सगळ्या पक्षांची कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे, नेटवर्क चांगली अगदी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मतदारसंघात पोहोचणं किंवा चिन्ह घरोघरी पोहोचवणं, मशाल चिन्ह पोहोचवणं हा काही फार मोठा आव्हान नाही, कारण सगळ्या आमच्या मित्रपक्षांच्या प्रमुखांच्या मध्ये एक प्रचंड मोठा समन्वय आहे आणि सगळ्यांची मानसिकता झालेली की महाविकास आघाडीचा खासदार करायचाच. त्यामुळे सगळी यंत्रणा कालपासून अगदी जोरात कामा लागलेली आहे आणि मला महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे. आदरणीय उद्धव साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे, आदरणीय पवार साहेबांना मोठी सहानुभूती आहे, काँग्रेस पक्षाचे सगळे जे नेते म्हणजे ते ताकदीने कामा लागलेले आहेत. तर मला वाटतं या ठिकाणी ही प्रचार यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने राबेल आणि आम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचण्यामध्ये की चिन्ह घरोघरी पोहोचण्यामध्ये कसली अडचण असणार नाही. बरोबर, आपलं आता व्हिजन काय असणार आहे? आता इतर पुढे खासदारकीसाठी आपण आता निवडणूक लढवत आहात, तर आपली व्हिजन पुढे कसं असणार आहे मतदारसंघातलं? आता कसं, महाविकास आघाडीचा आमचा जो मूळ जाहीरनामा असेल तो अधिकृत प्रसिद्ध होईल. ओके, या अधिकृत चेहरा सुरू झाल्यानंतर त्याच्यासोबत या ठिकाणी आता ह्या मतदारसंघाला आपला हात कणंगले, त्याच्यामध्ये 2 मतदारसंघ सांगलीतले आहेत, 4 मतदारसंघ विधानसभेचे हे कोल्हापूरमधले आहेत. बरोबर, यामध्ये ग्रामीण भाग पण आहे, शहरी भाग पण आहे, यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न पण आहेत, यामध्ये उद्योजकांचे प्रश्न पण आहेत, यामध्ये युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत किंवा दलित समाजचे प्रश्न आहेत. त्या एकंदर बघितलं या ठिकाणी तर हे सगळ्या घटकांच्या नेमक्या अपेक्षा काय हे जाणून घेऊन त्यांच्यापुढे आपली भूमिका मांडणे आणि खऱ्या अर्थानं एक खासदार म्हणजे या ठिकाणी खासदाराच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या प्रश्न केंद्राचा असेल, राज्याचा निधी असेल, हा जास्तीत जास्त कसा लोकांपर्यंत पोहोचेल आणि चांगल्या प्रकारची धोरणं आखण्यासाठी जे संसदीय विषय मांडले जातात त्यासाठी मग खऱ्या अर्थानं हे चांगले प्रयत्न केले जातील. बरोबर, माझा 10 माझ्या विधानसभेचा अनुभव आहे, अनुभव बरोबर, त्याचप्रमाणे या ठिकाणी हे असा व्याप्ती मोठी इतकं सगळ्यात काय फरक आहे. तू मला वाटतं या ठिकाणी ही महाविकास आघाडीची सगळी आमची प्रचंड मोठी असलेली टीम, सगळी सक्षम कार्यकर्ते, सगळ्या नेते मंडळींचा आशीर्वाद, याच्या स्वरूपानं चांगल्या प्रकारे आमची भूमिका महाविकास आघाडीची की आम्हाला लोकांच्या वातावरणाला काही अडचण असणार नाही. प्लीज, अगदी बरोबर. आता आपल्या समोर आता तसे तगडे उमेदवार आहेत, शेतकरी संघटनेचे राहुल शेट्टी असतील किंवा शिवसेनेचे शिंदे गटाचे दर्शील माने असतील. आपल्याला आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल, आपल्याला मतांचं विभाजनामार्फत आपण कशा रणनीती आखली आहे? नाही, आता मताचं विभाजन हा आमचा विषय येत नाही, कारण महाविकास आघाडीचा मतदार हा ठरलेला आहे. बरोबर, आमच्यामध्ये कोणती विभागणी होणार नाही त्यातली. अगदी बरोबर, आणि भूमिका म्हणतात या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे प्रश्न माजी खासदार साहेब असतील त्यांच्या व्यक्तिगत आमचं काही वैरत नाही. आता मी सुद्धा 8 शेतकरीच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मलाही चांगले माहिती आहेत आणि त्या माध्यमातून आज शेतकऱ्याला नेमकं काय हवं आहे याची आम्हाला कल्पना आहे. या शेतकऱ्याला आज सरकार केंद्र सरकार किती मदत करते याची आम्हाला या ठिकाणी अंदाज आहे. आज शेती परवडत नाही अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे जे आहेत की आम्ही लोकांसमोर मांडून लोक आमची भूमिका त्यांच्या शेतकऱ्यांची पुढे ठेवू आणि निश्चित पण आम्हाला ठिकाणी शेतकऱ्यांचा मला मोठ्या पाठिंबा मिळेल. आपल्याला पूर्वी कल्पना होती का म्हणजे उमेदवारीसाठी आपलं नाव पात्रता आहे किंवा आपल्यावर चर्चा यायच्या अगोदर पक्षामार्फत होत होती काय? नाही, आता कसं आहे, आमच्या ज्या पक्षाच्या बैठका होत होत्या त्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की हातकणी लोकसभा मतदारसंघ आता काहीतरी तूर्त स्वाभिमान पक्षाची आपलीही चर्चा सुरू आहे. बरोबर, मग त्यांच्या वाटाघाटी काय चर्चा सुरू आहेत. आता या वरच्या या चर्चेमध्ये कधी खाली आम्ही यामध्ये भाग घेत नसतो. बरोबर, असं ठरलं होतं की हे जर काही शक्य झालं नाही तर या ठिकाणी आपल्याला ही इलेक्शन ताकदीने लढवायचे, त्यामुळे आम्हाला पक्षाकडनं स्पष्ट आदेश होते की जर लढवायचे झाले तर सत्यजित पाटील असेल किंवा
आमदार डॉक्टर मिंचेकर असतील किंवा आमदार उल्हास पाटील असतील, तुम्ही तिघांनी या ठिकाणी तयार राहावं आणि सगळ्यांच्या नेतेमंडळीच्या मित्रपक्षांच्या माध्यमातून कुठल्या तरी नावावर एकमत होईल आणि ज्याच्या नावावर एकमत होईल त्यांचं काम तातडीनं करायचं असं आम्हाला आदेश दिला होता. त्यामुळे तयार होते इलेक्शनला. अवस्था बरोबर, अगदी बरोबर आहे. पण आपण आता असं म्हणताय की पूर्वी आपल्याला कल्पना होती, पण तशी आपली मानसिकता आहे का किंवा आपली इच्छा आहे का लढवायची का, किंवा पक्ष आदेश आहे म्हणून आपण लढवताय अशी काही वस्तुस्थिती? नाही नाही, आमचं ठरलंच होतं ज्यावेळी या वाटाकोटी हे सगळे संपतील मित्रपक्षांच्या घटकपक्षांच्या त्यावेळी लढायचं ठरलं की तकतील लढायचं. बरोबर. तेव्हा कोणाचा साहेबांचा आदेश तर आहेच, त्याच्या पुढे जाऊन महाविकास आघाडीचा खासदार करायचा शंघांनी सगळ्यांनी आधीच बांधलेलं आहे, त्यामुळे पूर्ण तकतीनं आम्ही सगळ्या बाबतीनं या ठिकाणी तयार होत आणि आम्ही मनापासून ही लढाई लढणार होतो. बरोबर. आता आपला प्रचाराचा नारळ कसा असणार आहे, त्याची कशा रणनीती असणार आपली, कधी असणार आहे? आता आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय बंटी पाटील साहेब असतील किंवा बाकीचे मंडळी असतील त्यांच्यासोबत जाऊन बैठक आमच्या व्हायचे. आज कालच आमच्या तिकडे जाहीर झालं आणि आज उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला महत्वाचे बोललं होतं, तिथली आमची आज या ठिकाणी बैठक झाली. आता इथून पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही नेतेमंडळाची बैठक घेऊ, सगळे महाआघाडीचे घटक एकत्र करू आणि त्या मध्ये आम्ही पुढची दिशा आमची ठरवून टाकू. ओके ओके, आपण एव्हिनियन महाराष्ट्रची एकदम सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आभार आहे. थँक्यू.